नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉग मध्ये आपले हार्दिक स्वागत। तर आता चालत आपण पनवेलला, एक गाडी डिलिव्हरी आहे, त्यासाठी आपण जाणार आहोत। आणि ते आमचे बाबू आज नंगू पंगू हाय करा, हाय। आपण आता निघत आहोत, तर भेटू आता डायरेक्ट शोरूमला। तर आपण आलो आता रॉयल एनफिल्ड शोरूम, इथे आमचे भाऊ ऑलरेडी आलेले आहेत। आणि आपण आलो आज डिलिव्हरीला, कारण काल तुम्ही व्हिडिओ पाहिली होती, त्या व्हिडिओमध्ये आपले भाऊंनी गाडी बुक करून ती गाडी आलेली होती, ती आपण पाहून गेलो। तर इथे आपले व्हिअर पोटेसिक्सचे मेंबर आमचे रुपेश बप्पी आणि आमचे नितीन भाऊ आणि आमचे लादाख रिटर्न सोलो रायडर। नमस्कार। तर आज तुम्हाला पाहून खूप आनंद झालाय। तुमची राईड कशी राहिली तुम्ही सांगू शकता का? राईड तर चांगली झाली, त्याचे सुरुवात तर आम्ही तुमच्यापासूनच केलेली आहे। अष्टविनायक राईड पासून तुमच्याकडनं थोडंफार शिकलोय आम्ही। तर यावेळी तर अष्टविनायक दर्शन नाही आपला, समजलं खरं सुद्धा वाटतोय, पण राईडच मी खरं म्हणतो, जे राईड मी सुरुवात केलेली आहे ती यांच्याकडनं शिकलेलो आहे। हे आणि आपले राकेश भाऊ, ती अष्टविनायकची राईड होती ती। आणि हा जो ग्रुप आहे हा फॅमिलीपेक्षा कमी नाही आहे, तर चांगलं वाटतंय। नक्कीच आपण पुढच्या वर्षी जाणार आहोत एकत्र पुन्हा एकदा। आणि यावेळी आमच्या भाऊंची गाडी, यावेळी तुम्ही काय विचारणार जर 46 रायडर आपला ग्रुप निघाला? पहिले तर आम्ही खुश आहोत, आमची गाडी आल का, तुमची बाईक घेऊन तुम्ही याल का? यंदा अष्टविनायकला नसेल गाडी, पण पुढच्या वर्षी नक्की असेल। एक दोन महिन्यानंतर जी असेल राईड त्याच्यासाठी घेण्याचा नक्की प्रयत्न करू। तर 500 किलोमीटर 4-5 दिवसात पण होईल एक लॉंग राईड झाली नको, तर तुमचं काय म्हणणं या गोष्टीवर? आमचं म्हणणं असं आहे की सध्या रिस्क नको, नवीन गाडी। आता आमचं चाललं प्लॅन, आमचा प्लॅन जानेवारीमध्ये कन्याकुमारीला जायचा प्लॅन चाललं। हा चालेल, आम्ही भाऊना घेऊन जाऊ शकतो। हा तुम्ही जाऊ शकता, आम्ही मार्चमध्ये जाणार आहोत। गाडी ऑलमोस्ट सर्व रेडी झालेली आहे, तर तुम्ही पाहू शकता MH46CD0761। इतनी खुशी, आज बहुत खुशी हो रही है। तर अशा रीतीने आज आमच्या VR46 मेंबरची गाडी इथून आज डिलिव्हरी होत आहे। आणि आमचे मेंबर फोटो काढण्यासाठी पटवट फोटो काढा। गणपती अप्पा मोर्या, चला दोन तीन, अरे काय नाही स्टार्टरच मारा, तीन चार झाल्या, पाच 26वा स्टार्टर मारलेला आहे अशा रीतीने। आता आमच्याकडे निघत होता मी, चला। तर अशा रीतीने आम्ही 5 किका मारून 6वा स्टार्टर मारून निघलेलो आहोत। तर अशा रीतीने आता आम्ही गाडी चिरनेरला घेऊन चाललेलो आहोत। आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।